आज गौरी पूजन आहे, दुपारी तिला पुरणपोळीचा नैवेद्य असतो आमच्याकडे गौराईला. रात्री 12 नंतर तिची ओटी भरायची असते. प्रत्येक गावची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. आमच्या गावी असेच करतात. आणि जे सुपामध्ये दिसते ते रानभाजी ज्या येतात त्यांची पूजा केली जाते आणि त्यालाच ते गौरीचा वौसा असे बोलतात. नवीन सूप घेतात, त्यात भोपीची पानं आणि ज्या पावसाळी ज्या रानभाज्या येतात त्यांची पूजा केली जाते आणि त्यालाच गौराईला वौसा असे म्हणलं जातं, गौराईचा वौसा. रात्री 12 नंतर त्यांचं कान फुंकायचं असतं. अशा पद्धतीने अशी ओटी भरायची असते. आणि रात्रीचं जागरण असे एक ताट घेऊन त्यावरती अगरबत्तीचे धूप टाकून असं हे गाणं बोलायचं असतं. एका गौ एकी गौरा बाई एवढं जीवन जाई, आता काय जीवबाई शंकर बाळाला साडी लिहायला उशीर झाला. असे जे गौऱ्याचे अलंकार आहेत हे असं गाण्यामध्ये तिचं घ्यायचं असतं. जी साडी म्हणा, टिकली बोला, गळ्यातले दागिने, बांगडे, पैंजे, असे हे गाण्यामध्ये घ्यायचं आणि हे असं बोलायचं, एकी गौरा बाई एवढं जीवन जाई. असं हे रात्रीचं जागरण असतं 12 नंतर. ती 12 नंतर ती जाते ना तिच्या सासरी. तिसऱ्या दिवशी गौराई जाण्याची तयारी. तिला निवद्यासाठी दही भात आहे. तिसरा दिवस आज गौर दही भाताचं विसर्जन होणार आहे आणि जाताना शिदोरी म्हणून दही भात द्यायचा असतो सोबत. हा निवेद दाखवायचा तिला दही भात आणि तिच्या सोबत हा दही भाताचा निवेद द्यायचा असतो. चला मग आपण निवड दाखवूया गौराईला. दहीभाताचा असं निवड दाखवायचा. सोबत तिला ना शिदोरी द्यायची असते दही भाताची. काय काय गावी हे असतं, वडे मटण वगैरे असतात आदल्या दिवशी, पूजन असतं त्या दिवशी. आमच्याकडे दही भात पुरणपोळीचाच असतो, सॉरी. आणि दही भात ज्या दिवशी विसर्जन असतो त्या दिवशी दही भाताचा निवद असतो.
संध्याकाळी तिचं विसर्जनासाठी आम्ही निघालो होतो समुद्रावरती घेऊन. बघू शकता रस्त्याला पण किती खूप गर्दी होती. समुद्रावर तर आम्ही चाललेलो होतो गौराई विसर्जन करायसाठी. आम्ही पोचलो एकदाची समुद्रावरती. आमची गौराई घेऊन गेले आमचे मिस्टर समुद्रावरती विसर्जन करायसाठी. 3 दिवसाची माघारी, 2 दिवसाची सासरवासीन, आज तिसऱ्या दिवशी तिचे विसर्जन करते समुद्रावर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.